घे का कोमल, तर हे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की बाळाचं वजन वाढण्यासाठी रसगुल्ले खायला पाहिजे, जरा पण खावा लागणार आहे ते वाढला एकच खा. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुम्ही विचाराल की आज काय गडबड आहे तुझ्या मागं, तर सांगतो. तर प्रॉब्लेम एक असा झालेला आहे की आजच्या आधीचे जेवढेही व्हिडिओ होते, म्हणजे 7 दिवसाआधीचे, म्हणजे कसं होतं माहिती का, मी सगळ्यांना सांगत असतो पण ह्या वेळेस तुम्हाला सांगितलंच नाही की उद्या, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी कोमलचा बर्थडे आहे 1 सप्टेंबरला. याच्या म्हणजे माझी प्लॅनिंग वगैरे तशी काही स्पेसिफिक नाही अशी जशी दरवर्षी असते त्या पद्धतीनं, तर यावर्षी डायरेक्टली म्हटलं चला. आणि परत काय असतं आहे माहिती आहे का, मी दरवेळेस काय करतो, कोमलला काही ना काही सरप्राईज देत असतो, जसं की एक वेळेस मी त्याला गंठन दिलं, नंतर परत कानातले असं काहीतरी गिफ्ट देत होतो, पण यावेळेस म्हटलं तिला सरप्राईज नाही द्यायचं आहे, त्यामुळे तिला सोबतच घेऊन जाऊया. तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तिला सोबत घेऊन जातो आणि तिला काय लागतं आहे काय नाही बघतो जरा, आणि एखादं गिफ्ट वगैरे काहीतरी घेऊन देतो. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये तेच आहे. आणि हा व्हिडिओ मी 31 ऑगस्टला शूट करतोय, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याजवळ 1 सप्टेंबरला येत असेल तर सगळेजण, म्हणजे आजच कोमलचा बर्थडे आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि सेलिब्रेशनचा व्हिडिओ उद्या येणार आहे. ओके, तर आता चला मी जातोय घरी. घरी गेल्यानंतर कोमलला परीला घेतो सोबत आणि काहीतरी गिफ्ट तिला घेऊन द्यायचं आहे, त्या हिशोबाने तिला घेऊन जातोय. बाकी व्हिडिओज का कंटिन्यू येत नाही, कारण की काय झालंय माहिती आहे का, मी ना माझे 100 मेन्स फॅशन हे जे कपडे दुकान आहे ना तिथं ऑफर ठेवलेली आहे. आता ऑफर काय ठेवलेली ती तुम्हाला सांगून देतो. जर तुम्ही जालन्यातले कोणी आमचे व्हिडिओज बघत असाल तर हे इयरबड दिसत आहे का तुम्हाला, हे इयरबड आपण एका शर्टवर फ्री ठेवलेले, खूप सारा स्टॉक आणलेला आहे इयरबडचा आणि कपड्यांचा पण खूप सारा स्टॉक आणलेला आहे. तर एक शर्ट घ्या किंवा एक पॅन्ट घ्या, त्यावर तुम्हाला एक इयरबड फ्री भेटणार आहे. एक घ्या, दोन घ्या शर्ट, दोनवर दोन, तीनवर तीन, चारवर चार, असे एक ऑफर ठेवलेली आहे 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत. त्या हिशोबाने बरेचसे लोक आता येतील, त्या हिशोबाने इकडे जरा मी माल पण आणायला गेलतो. आणि परत कसं आहे माहिती का, की हे ऑफरमुळं आता उद्याचं 1 तारखेला ऑफर चालू होती, म्हटलं तर कोमलच्या बर्थडेला देखील आता जरा उशीर होऊ शकतो, तर ती गोष्ट कोमलला पण समजून घेतली पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही सांगेलच मी तसं, तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं काय मत आहे ते मला सांगा. तुम्ही म्हणाल की तू दुकानाचं प्रमोशन करून घेतलं, तर हो प्रमोशन का होईना, करून घेतलं. चला नमस्कार कर बरी. नमस्कार करतोस नाही करतोस नाही, नमस्कार कर. चंद्रगाडी, चंद्रगाडीने यायचं, यायचंय का नाही यायचंय का नाही तुला? चल बा नमस्कार कर एकदा, तसं नाही करू, नमस्कार कर ना. जाऊ तुला नाही यायचं चंद्रगाडीमध्ये, यायचं 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 परीला यायचं रे बो. तर काय विषय आहे माहिती का, आम्हाला चंद्रगाडीत जायचं आहे, पण आज नाही जायचं आहे, उद्या जायचं आहे, है ना परी? तू येशील ना? तू नवीन ड्रेस घालून ठेवले का? नवीन कुठे ड्रेस तुझे, नवीन ड्रेस कुठे आहे का तुझ्याकडे नवीन ड्रेस? बर, उद्या काय माहीत तुला काय, उद्या उद्या काय काय आहे उद्या आपल्या इथं, उद्या काय संडे, अजून काय काय जोरात सांग काय, मम्मीचा बर्थडे काय, अरे बा परीच्या मम्मीचा बर्थडे, परी हॅपी बर्थडे मम्मी म्हण बरं एकदा, म्हण बरं, म्हण म्हण की ग, तुला नाही चंद्रगाडीमध्ये उतर, जा उतर, तुला येणार नाही आता मी चंद्रगाडीत. हां, तर आता वाजता आहे 10 वाजायले जवळपास, तिकडं परी आजी बसलेली आहे, तर ती काय इकडं बोलत नाही आहे, कपड्यात काहीतरी शोधते. काय शोधते कोमल, तू काय शोधायलीस, काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे, तोंडाला सांग ना परी, काय पाहिजे सांग ना, चप्पल थांब मी देते, चप्पल बी नाही पाहिजे, काहीतरी पाहिजे तिला, यायचं ना चंद्रगाडीत वाटतं, यायचं की नाही यायचंय, यायचं की नाही यायचंय परे. तर आम्ही इथं परत आलेलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये, म्हटलं चला इथून काहीतरी कोमलला एक गिफ्ट घेऊया, जसं की मी दरवर्षी घेत असतो त्या पद्धतीने गिफ्ट बघायचं. माझ्यासोबत आहे परी, परी इथं तोंडात घालत आहे तिची टोपी, पण तिला म्हटलं ठीक आहे, इथं आता टेबल दिलं तिला बसायला, ती केव्हाची वळवळ करत होती इकडं तिकडं, म्हटलं बस बाई, ते
तर इथे हे नेकलेस वगैरे दाखवलं आहे. तुम्हाला आठवत असेल की एका बड्डेला का पाडव्याला कधी मला लक्षात नाही आहे, कोणाला आठवत असेल सांगा. मला अजूनही लक्षात नाही आहे की हे गिफ्ट कधी दिलं होतं. तिला एक नेकलेस दिला होता, एक काळ्या कलरच्या मण्यामध्ये एक सोन्याचं असं मनामध्ये डोर लगा काय असं काहीतरी होतं आय थिंक. ओके, तर हे बघा इथं बरेचसे तुम्हाला हे दागिने दिसत आहे. हे जे आहेत हे कधीमध्ये घालण्यासाठीचे असतात, आणि आपण जे पोत वगैरे करतो आता ते सगळं जुनं झालेलं आहे, म्हणजे घालतात काही लोकं, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण म्हटलं ठीक आहे, हे कोमलला आवडलं बघा. कोमलने ज्याला हात लावला आहे का ते तिच्या मनात आहे थोडंफार, पण प्रॉब्लेम असं झालेलं आहे तिच्याकडं ऑलरेडी एक तसं आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, ती घालेलच कदाचित. तर असे हे दाखवत होते, पण यातले आम्हाला एवढं काही आवडत नव्हते, कारण की कोमलला हे जे स्टोनवाले आहेत ना ते घालायचं एवढा शॉक नाही आहे, जर की तुम्हाला माहिती असेल तर. ओके, तर त्या पद्धतीनं हे असे म्हणजे दाखवणं चालू आहे. यातून एखादं सिलेक्ट करा असं ते बोलत होते. त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, पण म्हटलं ठीक आहे एक त्यांना बाजूला काढून ठेवा, म्हटलं याच्यावर जरा विचार करू शकतो आपण. सोन्याचा भाव चालू आहे सध्या 72,000 रुपये आमच्या इकडे तरी, आणि तुमच्याकडं काय भाव चालू आहे ते मला सांगा. तुम्हाला मोबाईलच्या रिंगटोनचा आवाज येत असेल, पण ठीक आहे तेवढं थोडं सांभाळून घ्या. आणि चला पुढे व्हिडिओमध्ये बघा अजून काय चाललं आहे काय नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवत त्या हिशोबानं बी, म्हणजे इथं काय झालं आहे माहिती का, इथं गोंगाट जास्त असतो त्या हिशोबानं कसं इथले मी व्हॉईस म्यूट करत असतो, नंतर व्हॉईसवर करत असतो. म्हटलं चला कोमलला एक घालून बघ, म्हटलं कसं दिसतं आहे काय दिसतं आहे. तर तिला तेच आवडलं, तिने ते साईडला ठेवलं आहे, आणि एक दुसरं जे आहे ते ट्राय करायचं होतं, ते रेड कलरमध्ये दिसतंय का. तर तिला बोललो की चल बाबा एखादी ट्राय कर, कशी दिसते काय दिसते बघ. तर तिनं लाल कलरची जी दिसते स्टोनवाली ती ट्राय करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सांगा कशी दिसते तिला. आणि ॲक्च्युअलमध्ये कोमलचं आता तुम्हाला माहिती आहे 8वा महिना संपत यायला आहे, तर त्या हिशोबाने तिचं पोट जे आहे जास्त मोठं दिसतं आहे. पण ठीक आहे, हे बघा कशी दिसते सांगा. तिला नाही आवडली पर्सनली, ती नाही म्हटली ती, आणि मला ठीक वाटली, मला आवडली ती ॲक्च्युअलमध्ये, छान दिसतीये. परी तुला काही घ्यायचं आहे का? नाही घ्यायचं, कानातले घ्यायची, कानातले. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. किती लाज आली, किती लाज आली ग. अगं वरती तर बघ मॅडमचं नेकलेसनं मन भरलं नाही, तर मॅडम म्हणता की नेकलेस नको आहे मला, मला दुसरं काहीतरी पाहिजे. ती तर अंगठी बघतोय. माझं म्हणणं होतं तिला कानातले घे, पण कानातले ॲक्च्युअल मी तिच्याकडे दोन होते, त्या हिशोबाने तिने काही कानातले घेतले नाही. तर इथं अंगठ्या काढण्याचा प्रकार चालू आहे, बघू कोणती चांगली दिसते काय चांगली दिसते. कारण की लग्नामधली एक अंगठी तिच्याकडे आहे, पण तिला ती दररोज घालण्यासारखी नाही आहे, ती खूप एकदम तकला तू, म्हणजे एकदम काय सांगतो तुम्हाला मी, मी आता ती सांगत बसणार नाही, कारण की ते सांगत बसलो तर तुम्हाला सगळं काही सांगावं लागेल जुनं पुराणं जे काही आमचा प्रॉब्लेम होता ते. एवढं काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार सध्या तरी. तर ह्या बघा ह्या दोन अंगठ्या काढलेल्या आहेत बाजूला, तर ह्यापैकी कुठली चांगली असेल तुम्ही सांगा कोमलच्या हातात. तर सांगा यातली कोणती चांगली दिसली, तसंच आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे. अंगठी घेऊन जाताना आमच्या परी मॅडम म्हणल्या त्यांना पाणीपुरी खायची, म्हटलं चला कधी नव्हत तरी बाईला पाणीपुरी खाऊ घालू. तर त्या हिशोबानं गोड पाणीपुरी 3 पुरी खाल्ल्या त्यांनी, जास्त नाही खाल्ल्या. आणि ते खाऊन आम्ही निघलो, मग घरी जायचं होतं, कारण की आता खूप उशीर होतं, तर मला दुकानात जायचं आहे, सुदर्शनला घरी जायचं आहे, कारण की तो 25 किलोमीटर लांब राहतो माझ्या जालन्यापासून. म्हटलं ठीक आहे चला, ते इथं हिला पाणीपुरी खाऊ घातली आणि डायरेक्टली आम्ही घरी गेलो. तर घरी गेल्यानंतर आईचं रिॲक्शन काय ते नक्की बघा पूर्ण व्हिडिओमध्ये. चला, काय विषय आहे तुझा बाई, काय विषय आहे, जीव लात नाही लो. चल मम्मीला हॅपी बर्थडे कर, जा मम्मी हातात हात दे, जा विश कर मम्मीला, मम्मी केक आणते मग, जा लवकर. ए पुरी ये मला कर हॅपी बर्थडे, चल जाऊ. तुला डोसाच आणणार नाही मग मी, जाऊ दे मी, कोमल तुलाच आणीन फक्त. हा जा मला नको बोलू, जा आवाज बंद केला मी आता. दाखव ना कोमल आईला तुला बर्थडे गिफ्ट आणलं ना. काय काय बड्डे विश करत नाही, बड्डे विश केलं नाही. हा व्हिडिओ उद्या जाणार आहे ना,
हॅपी बर्थडे, विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे कोमल, थँक्यू. आणि कोमलला बरेच लोकांना काय केलं माहिती का, रसगुल्ला खाय सांगितलं. ए रसगुल्ला आहे का, संपले दे बरे दोन काढ बरं. रोहिणीच्या मम्मी आलती बघा, ती मम्मी नाही सगळं आणलं ना रोहिणी. काय काय आणलंय, ओके कानुले आणले का, कानुलेच म्हणता ना याला. गोड असतात कसे, फिक्के असतात ना, गोड बी असतात पण ते नाही केले मम्मी, तिखट आणि गोड दोन्ही आणले. देऊ का, बस टाक ठीक आहे, फार उद्या नाही घे का कोमल. तर हे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की बाळाचं वजन वाढण्यासाठी रसगुल्ले खायला पाहिजे जरा, पण खावं लागणार आहे ते वाढलं एकच खा. खा तुला काही काय खाल्लं सांग ना. काय खाल्लं बाई, मला आणली तू जा मग आता बोललो आपण. चल पटकन कोमल खा, मला दुकानात जायचंय. किती वाजले पा मित्रांनो, 7 वाजलेत. तिने आईला ड्रेस घ्यायचा म्हणे, विचार तिला. काय काय हा, पटकी देईन मी असं येड्यावणी करशील तर. चल खा पटकन, जात नाही जात नाही म्हणायचं, पटकन हाणायचं मोकळं व्हायचं. आपण घरी करू गुलाब हे रसगुल्ले, मी आणतो आज दूध आणतो. करू घरी कोमल, खाशीन का मस्त कर. तुम्हाला तेवढंच येतं, दुसरं काहीच येत नाही. गुलामजाम सोडून काही येत नाही तुम्हाला. कोमल ऑलमोस्ट खाल्लेले. तर असा काही विषय आहे. तर चला बाकी सगळ्यांना, ज्यांना लोकांना या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विश केले कोमलसाठी, त्या सगळ्यांना थँक्यू. इकडे चल हा मन एकदा मन, हॅपी बर्थडे मम्मी मन मन ना मन, एकदा गाणं म्हण चल लवकर मन. हॅपी बर्थडे मम्मी, अरे कॅमेरा नको धरू रे. बर एकदा मन, एकदा मन तू त्याच बोलत नाही आहे, तिनं आज मौन राहते तिचा, ते मनात आलं तेच बोलते ती फक्त, बाकी काही बोलत नाही. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तुमचा लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या.